संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो आणि देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन केली जाणार नाही असं ठणकावून सांगितलंय। तर दुंडिंगल येथील एअरफोर्स अकॅडमीच्या दीक्षांत संचलनाच्या कार्यक्रमावेळी राजनाथ सिंह यांनी असं म्हटलंय। यावेळी ते म्हणाले की भारत कमकुवत देश नसून कोणत्याही आक्रमणाला भारत चोख प्रत्युत्तर देऊ शकतो हे चीन सीमेवरील संघर्षाच्या परिस्थितीच्या हाताळणीतून भारतानं दाखवूनही दिलंय आणि भारताला शांततेच्या मार्गानं तोडगा हवाय, मात्र देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली तर सहन केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर कोविड-19 संकटादरम्यान चीनचा पवित्रा त्यांचा हेतू दर्शवित होता असं संरक्षण मंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। भारताला संघर्ष नकोय तर शांतता हवी। चीन सोबतचे वाद मिटविण्यासाठी राजकीय आणि लष्कराच्या स्तरावर अनेकदा चर्चाही झाल्या असल्याचं यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलंय।